भंडाऱ्यातल्या नाना पटोलेंच्या मतदारसंघात कमळ फुललेलं आहे. नाना पटोलेंच्या साकोली मतदारसंघात भाजपचा सरपंच झाला. शिरेगाव ग्रामपंचायतीत भाजप प्रणित उमेदवार रोहित संग्रामे विजयी झाले. भंडाऱ्यातल्या खरासी ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता आली आहे. खरासी सरपंचपदी काँग्रेसच्या आरती हिवसे विजयी झाल्या, तर राजे दहेगाव ग्रामपंचायतीवर अपक्ष स्वाती हिंगणे यांचा विजय झाला. कोल्हापूरच्या बुदरगड तालुक्यातील फये ग्रामपंचायतीत एकनाथ शिंदे गट आणि भाजप आघाडीचा सरपंच विजयी झाला, तर चंदगड इसापूर ग्रामपंचायतीत स्थानिक विकास आघाडीला 5 जागा मिळाल्या. राधानगरीच्या बर्गेवाडी ग्रामपंचायत सरपंच म्हणून अपक्ष उमेदवार निवडून आलाय, तर करपेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. मावळमधल्या चांदखेड ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीनं वर्चस्व मिळवलं. सरपंच आणि ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीचा विजय झाला. संत रामजीबाबा ग्रामविकास आघाडीनं 11 पैकी 9 जागा काबीज केल्या, तर सरपंच पदावरही विजय मिळवला. मीना माळी नवनिर्वाचित सरपंच झाले. नाशिकच्या सुरगाणा या आदिवासी बहुल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आपला गड कायम राखला. 61 पैकी 31 जागांवर कम्युनिस्ट पक्षाचे थेट सरपंच निवडून आले. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, भाजपाचे 4, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 2 सरपंच निवडून आले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. नाशिकच्या पेठ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. भाजप आणि शिंदे गटाला एकही जागा मिळाली नाही. अपक्षांना 31 जागा, राष्ट्रवादीला 21, शिवसेनेला 15, माकपला 1, तर काँग्रेस एका जागेवर विजयी झाली. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 51 ग्रामपंचायतींपैकी 36 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका पार पडल्या. त्यात 12 ग्रामपंचायती शिवसेना ठाकरे गटानं जिंकल्या, तर शिंदे गटाला 5 ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला. राष्ट्रवादीनं 1 ग्रामपंचायत जिंकली. भाजप आणि काँग्रेसला मात्र खातंही उघडता आलं नाही. रत्नागिरी गुहागर तालुक्यात आमदार भास्कर जाधव विजय यांचा विजय झाला. दोन्ही ग्रामपंचायतींवर ठाकरे गट विजयी झालेत. गुहागर तालुक्यातील वेलदूर ग्रामपंचायतीत ठाकरे गटाचा सरपंच दिव्या वणकर सरपंचपदी विजय झाला. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर ग्रामपंचायत निवडणुकीतही ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा बोलबाला असल्याचं पाहायला मिळालं. राजापूर तालुक्यात 10 पैकी 8 ग्रामपंचायती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेल्या आहेत, तर भालावली ग्रामपंचायत भाजपाकडे, 1 गाव पॅनलकडे गेले. अलिबाग तालुक्यातील वेशवी ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापला मोठा धक्का बसला. वेशवी ग्रामपंचायत विकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलकडे गेली आहे. पॅनलचे सरपंच पदाचे गणेश गावडे विजयी झाले. रायगडमध्ये शिंदेगडाचे आमदार भरत गोगावले यांना धक्का बसलाय. काँग्रेसचे उमेदवार चैतन्य महामुणकर विजयी झाले, तर माणगाव तालुका पन्हळघर खुर्द शिवसेना ठाकरे गटाचे सरपंचपदी हरदास शिर्गे विजयी झाले. वसईत मतमोजणी दरम्यान राडा झाला. ओळखपत्रावरून मतमोजणी केंद्रावर उमेदवार तसंच त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आला. त्यावरून उमेदवारांनी गोंधळ घातला. जवळपास 20 मिनिटं तहसील कार्यालयाच्या दारात हा सगळा राडा सुरू होता. कल्याण तालुक्यात शिंदे गटाला धक्का बसलाय. 5 पैकी 1 पंचायतीमध्ये ठाकरे गटानं विजय मिळवलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 1 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला. तसंच कल्याण तालुक्यातील 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. कल्याण तालुक्यातल्या वाहुली ग्रामपंचायतीला अखेर 20 वर्षानंतर सरपंच मिळाला. सरपंचपदी शाहीन सरवले विजयी झाले. शासकीय अधिकाऱ्यांकडून लोकसंख्येबाबत तांत्रिक अडचणी निर्माण केल्या जात होत्या, त्यामुळे ग्रामस्थांनी 20 वर्ष मतदानावर बहिष्कार टाकला होता. अखेर सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली. 7 पैकी 5 सदस्य बिनविरोध झाले. महाविकास आघाडीनं एसीबी कार्यालयावर मोर्चा काढण्यापेक्षा विनायक राऊत यांच्या घरावर मोर्चा काढावा असा टोला नितेश राणे यांनी लगावला. मंगळवारी सिंधुदुर्गात वैभव नाईक यांच्यावरच्या एसीबी कारवाई विरोधात महाविकास आघाडीनं मोर्चा काढला, त्यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणेंनी हा निशाणा साधला.
सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर कन्नड चाळीसगाव घाटामध्ये बोगदा बांधावा या मागणीसाठी ठाकरे गटाने आंदोलन केलं. यासाठी त्यांनी महामार्गावर रास्ता रोको केला. बोगद्यात अनेकदा ट्रॅफिकचा खोळंबा होतो, त्यात तासन तास लोकांना अडकून राहावं लागतं. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी दुर्लक्षित आहेत, त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर यावंच लागेल असं राजू शेट्टी म्हणाले. ते कन्नडच्या ऊस परिषदेत बोलत होते. सातत्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, कारखानाही पिळवणूक करतो, आता हे चालणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिला. पुण्यात जागतिक अन्न दिवसानिमित्तानं 7,000 फूड पॅकेटचं वाटप करण्यात आलं. मिलावी किचन आणि सहायता संस्थेच्या माध्यमातून गरजूंना अन्नदान करण्यात आलं. संस्थेच्या स्वयंसेवकांनी शहरात ठिकठिकाणी फिरून भुकेल्यांना जेवणाचे डबे दिले. युट्यूबवर व्हिडिओ पाहून स्वतःची प्रसिद्धी केल्याचा प्रकार पुण्यातील किरकटवाडी इथं घडला. उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढवे धावडे इथं बेवारस स्थितीत चिमुकली आढळली होती. युट्यूबवर पाहून अल्पवयीन मुलीनं स्वतःच स्वतःची प्रसिद्धी करून बाळाला फेकून दिल्याची कबुली दिली. मुंबई एअरपोर्ट बाहेर रिक्षा चालकांची गुंडगिरी सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला. रात्री दारूच्या नशेत एअरपोर्ट सुरक्षा रक्षकाला रिक्षा चालकाने मारहाण केली. रात्री येणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे वसुलीही केली जात असल्याचं समोर आलं. कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात कंटेनर रिक्षाच्या वाहन तळात घुसल्यानं 10 रिक्षांचं नुकसान झालंय. कंटेनरची धडक इतकी जोरात होती की यात 2 रिक्षांचा अक्षरशः चुराडा झालाय. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली यात्रेत पाळणा तुटून अपघात झाला. यात 5 जण जखमी झाले तर 4 जण किरकोळ जखमी झाले. या अपघातात महिलेच्या तोंडाला मार लागला असून ड्रॅगन रेल्वे पाळण्याचा डबा निसटून हा अपघात झाला. मुंबईतल्या गोकुळ दुधाचा पॅकिंगचा ठेका पुन्हा महानंदकडून काढून इग्लू कंपनीला का दिला असा सवाल गोकुळच्या संचालक शौमिका महाडिक यांनी केलाय. ही रक्कम बचत करून दिवाळीला दूध उत्पादकांना 12 कोटी रुपये जास्त दिले असते. आता या रकमेची भरपाई आमदार सतीश पाटील यांनी करावी असं महाडिक यांनी म्हटलंय. कोल्हापुरात एका महिलेच्या फोटोवर मुलं चोरणारी टोळी असा उल्लेख करून व्हायरल केला गेलाय. एका विशिष्ट समाजाच्या महिलेला बदनाम केला जात असल्याचा आरोप भारतीय जन आंदोलन संघटनेनं केलाय. फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी जयसिंगपूर पोलीस स्टेशनवर ही संघटना आंदोलन करणार आहे. वसई पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीला कर्मचाऱ्यांना धक्का द्यावा लागतोय. पालिकेच्या ताफ्यात जुन्या वैधता संपलेल्या गाड्या असल्यानं या गाड्या रस्त्यातच बंद पडतात, त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना गाडीला धक्का देत मोठी कसरत करावी लागते. मावळमधील पाथर गावात एका आदिवासी कुटुंबाच्या झोपडीत 14 फूट अजगर भक्ष्याच्या शोधात शिरला होता, त्यामुळे भीतीनं झोपडीतील सर्वजण बाहेर पडले. अखेर मावळ वनविभागाच्या हनुमंत जाधवांसह 3 वन्यजीव रक्षकांनी त्याला झोपडी बाहेर काढून घनदाट अरण्यात सोडून दिलं. भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात फणीवर व्ही खूण असणारा नाग आढळला. 4 फूट लांबीचा अत्यंत दुर्मिळ अशा जमातीचा हा नाग आहे. वनविभागाने या नागाला नैसर्गिक अधिवासात सोडलंय. येवल्यातल्या बदापूर रोड परिसरातील एका घरात कोबरा आढळून आला. सर्पमित्रांनं मोठ्या शिताफीनं 3 फुटी कोबराला पकडलं, त्यानंतर त्याला अधिवासात सोडून दिलं. कोल्हापुरात स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले. औरवाड फाट्याजवळ घोडवत साखर कारखान्याचा ऊस ट्रॅक्टर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवला. दर जाहीर केला जात नाही तोपर्यंत ऊसाची तोड घेऊ नये असं आवाहन यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केलं. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे